साताऱ्यामधनं उदयनराजे भोसले यांचा पराभव झालेला आहे. तो पराभव नेमका का झाला, त्याची कारणं काय आहेत ते शोधण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. नमस्कार, मी निलेश, बीबीसी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. साताऱ्यामध्ये शरद पवारांची सभा झाली आणि सभेच्या वेळेला पाऊस पडला आणि पाऊस सुरू असतानाही शरद पवारांनी त्यांचं भाषण सुरू ठेवलं आणि त्यानंतर सोशल मीडियावरती शरद पवार यांच्या या सभेची जोरदार चर्चा सुरू झाली. या सभेमध्ये बोलताना शरद पवारांनी सातारकरांची माफी मागितली होती की माझ्याकडनं चूक झाली होती, ती चूक सुधारण्याची संधी मला द्या असं शरद पवार म्हणाले होते. आणि लोकसभेच्या उमेदवाराच्या निवडीमध्ये माझ्याकडून चूक झाली ही मी जाहीर फरार या ठिकाणी कबूल करतो. पण शरद पवार यांनी उदयनराजे भोसले यांना सलग 3 वेळा खासदारकीचं तिकीट का दिलं किंवा त्यांना 3 वेळेला सतत खासदार का बनवलं, हा सुद्धा एक कळीचा मुद्दा आहे. याचं उत्तर सुद्धा आपण शोधणार आहोत. याचं उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी देणार आहे. पण सर्वात आधी उदयनराजे भोसले हे नेमके का पराभूत झाले याची कारण आपण शोधूयात. सगळ्यात पहिलं कारण म्हणजे उदयनराजे भोसले हे सतत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवत होते आणि या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं केडर चांगलं आहे, त्यांची एक चांगली संघटना आहे आणि त्या संघटनेला हाताशी धरूनच उदयनराजे भोसले निवडून येत होते हे आता निकालावरून स्पष्ट झालेलं आहे. उदयनराजे भोसले यांना खरंच जर भाजपमध्ये जायचं होतं तर त्यांनी निवडणुकीच्या आधी म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या आधीच जाऊन भाजपकडनंच निवडणूक लढवायला हवी होती असं तिथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे. 3 महिन्यात निवडणूक लढल्यामुळे स्थानिकांचा रोष त्यांना सहन करावा लागलेला आहे. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे या संपूर्ण निवडणूक प्रचारामध्ये शरद पवारांवरती सतत टीका करत राहिले होते उदयनराजे भोसले. बीबीसीला मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुद्धा त्यांनी शरद पवारांवरती टीका केलेली होती. शरद पवार यांची ही संकुचित मनोवृत्ती आहे असं वक्तव्य त्यावेळेला आमच्या बीबीसीच्या मुलाखतीमध्ये उदयनराजे भोसले यांनी केलं होतं. हा तर फार संकुचित विचार असं मी समजेन आणि साहेबांकडनं ते निश्चित अपेक्षित नाही. त्यानंतर शरद पवार यांची साताऱ्यामध्ये सभा झाली आणि या सभेमध्ये पाऊस पडत असताना पवार भाषण करत असताना त्याचे फोटो व्हायरल होत होते. त्यावेळेला तेव्हा या विषयावरती उदयनराजे भोसले यांना विचारलं गेलं तेव्हा उदयनराजे भोसले यांनी त्याची तुलना काळूबाळूचा तमाशा अशा पद्धतीनं केली होती आणि ही टीकासुद्धा लोकांना फारशी भावलेली दिसून येत नाही आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरद पवारांना मानणारा हा जिल्हा आहे सातारा असं स्थानिक पत्रकारांचं म्हणणं आहे. त्यामुळेच शरद पवारांच्या बाबतीत या जिल्ह्यामध्ये आधीपासून सहानुभूतीची लाट होती. ईडीच्या प्रकरणानंतर असेल किंवा मग उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या खासदारकीचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडणं असो. शरद पवारांनी या निवडणुकीमध्ये किंवा पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा म्हटलं की सातारच्या गादीची प्रतिष्ठा राखली जात नाही आहे. तर कुठे ना कुठेतरी लोकांच्या मनामध्ये शरद पवारांना हे बिंबवता आलं की सातारच्या गादीची प्रतिष्ठा किंवा सातारच्या गादीला जो मान आहे मराठी माणसांमध्ये किंवा सातारमधल्या लोकांमध्ये, तर त्यांना तो उदयनराजे भोसले त्याला योग्य मान देऊ शकत नाही, त्याच्याशी जस्टिस करू शकत नाही हे कन्व्हिन्स करण्यात शरद पवारांना यश आलेलं होतं. हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे साताऱ्यामध्ये शरद पवारांना कायमच साथ मिळत राहिलेली आहे, हात मिळत राहिलेला आहे. शरद पवार यांनी ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली तेव्हासुद्धा सगळ्यात मोठ्या प्रमाणात आमदार साताऱ्यामधनंच त्यांच्या पक्षाचे निवडून आले होते. खरं तर उदयनराजे भोसले यांना राजे म्हणून किंवा त्यांची सातारची गादी म्हणून तिथली स्थानिक जनता खूप मान देते. पण निवडणुकीच्या राजकारणामध्ये मात्र कराड आणि पाटण त्या तालुक्यांमधल्या लोकांचा उदयनराजे भोसले यांना कायम विरोध राहिलेला आहे. तो वेळोवेळी मतपेटीतून दिसूनही आलेला आहे. पण यावेळेला मात्र उमेदवारच कराड आणि पाटणचा होता, म्हणजेच श्रीनिवास पाटील हे कराडचे आहेत. त्यामुळे तिथला स्थानिक उमेदवार मिळाल्यामुळे लोकांचा विरोध आणखी वाढला आणि कराड आणि पाटणमधून श्रीनिवास पाटील यांना चांगली मतं मिळालेली आपण पाहिलेली आहेत. आणखीन एक महत्त्वाचा विषय म्हणजे श्रीनिवास पाटील यांचा लोकांशी फार चांगला कनेक्ट आहे. ते जरी आधी खासदार होते, त्यानंतर सिक्कीमचे राज्यपाल जरी राहिले, तरी लोकांची चांगली उठबस करणं, लोकांची मिसळणं, त्यांच्याशी बोलणं, त्यांना सतत भेटणं हे त्यांचं सतत सुरूच आहे. हे सुद्धा त्यांच्यासाठी उपयोगी ठरलेलं आपल्याला दिसून आलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे उदयनराजे भोसले हे भाजपमध्ये का गेले याचं कारण शेवटपर्यंत लोकांना कळलं नाही. चर्चा अशीही होती
की उदयनराजे भोसले यांना छत्रपती घराण्याशी संबंधित म्हणजे शिवाजी महाराजांच्या ज्या पिढीजात जमिनी चालत आलेल्या आहेत त्या जमिनींच्या व्यवहारासंदर्भात काही करायचं आहे किंवा त्या जमिनींचे व्यवहार करायचे आहेत, जे काही रखडलेले व्यवहार आहेत ते मार्गी लावायचे आहेत म्हणून ते भाजपमध्ये गेले अशी चर्चा सुरू होती. या चर्चांबाबत नेमकं काय सुरू होतं याबद्दल BBC याआधी एक सखोल विश्लेषण केलेलं आहे, ते सुद्धा तुम्ही BBC यूट्यूब चॅनलवरती बघू शकता. पण हे सुद्धा एक कारण आहे किंवा ह्या कारणामुळे सुद्धा लोक त्यांच्या विरोधात गेलेले आहेत असं स्थानिक पत्रकारांचं म्हणणं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की उदयनराजे भोसले हे जर अशा पद्धतीनं वागणार होते किंवा उदयनराजे भोसले यांना सतत सातारमधल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा विरोध होता, स्थानिक कार्यकर्त्यांचा विरोध होता त्यावेळेला, तरीसुद्धा शरद पवार यांनी त्यांना तिकीट का दिलं, 3 वेळेला त्यांना खासदारकीचं तिकीट का दिलं याचं कारण मी तुम्हाला सांगणार आहे. 2009 निवडणूक होती त्यावेळेला शरद पवारांनी जाहीर केलं होतं की मी आता माढ्यातून लढणार आहे आणि बारामतीमधून सुप्रिया सुळे लढतील. माढा तसं पाहायला गेलं तर माढा मतदारसंघाचा फार मोठा भाग काय सातारामध्ये येत नाही, पण त्याचे 2 तालुके माढ आणि फलटण हे सातारामध्ये येतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या 2 तालुक्यांच्या पुरती जर चर्चा करायची झाली तर सातारमध्ये कितीही नाही म्हटलं तरी उदयनराजे भोसले हे आहेत आणि त्यांचा कितीही नाही म्हटलं तरी थोडा बहुत प्रमाणात प्रभाव आहे. मीडियावाले सतत त्यांच्याबद्दल चर्चा करत असतात. आपल्या मतदारसंघाच्या शेवटी किंवा आपल्या मतदारसंघाच्या बाजूलाच काही लागून असलेल्या भागामध्ये कोणीतरी सतत उपद्रव करत राहणं किंवा कोणीतरी सतत वेगवेगळ्या वक्तव्य करत राहणं, वाच्यता करत राहणं जे पुढच्या काळात त्रासदायक ठरू शकतं, तर त्यांचं उपद्रव मूल्य कमी करण्यासाठी, त्यांचा उपद्रव कमी करण्यासाठी शरद पवार यांनी त्यांना पक्षात आणलं आणि त्यांना 2009 उमेदवारी दिली. त्यानंतर ते निवडूनही आले. 2014 त्यांच्या उमेदवारीला खरं तर विरोध झाला होता, पण सिटिंग MP म्हणून शरद पवारांनी त्यांना कन्सिडर केलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडनं त्यांना तिकीट दिलं. आता मुद्दा येतो 2019 मग त्यांना तिकीट का दिलं गेलं. जर सतत माहिती होतं, सतत पक्षातली लोकं कंप्लेंट करत होती, वरती सांगत होती शरद पवारांना जाऊन की ह्यांचा पक्षासाठी काही उपयोग होत नाही आहे किंवा हे पक्षाला तितकंही महत्त्व देत नाहीत किंवा पक्षाला गिणत नाहीत असं स्थानिक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. असं सगळं माहीत असतानाही शरद पवारांनी मग 2019 त्यांना उमेदवारी का दिली हा एक महत्त्वाचा विषय ठरतो. त्याचं कारण असं आहे की 2019 निवडणुकांची ज्यावेळेला चर्चा सुरू होती, जागावाटपाची चर्चा सुरू होती, तेव्हा शरद पवारांनी म्हटलं होतं की मी पुन्हा एकदा निवडणूक लढवणार आहे, मी पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. त्यावेळेला शरद पवार पुन्हा एकदा माढ्यातून लढणार अशी चर्चा सुरू झाली होती. तोपर्यंत जवळपास निश्चित होत आलं होतं की शरद पवारांना माढ्यातून लढायचं आहे आणि पुन्हा एकदा समजा माढ्यातून लढणार असू तर मात्र मग सातारमध्ये पुन्हा एकदा आपल्याला प्रॉब्लेम नको किंवा बाजूच्याच मतदारसंघामधून आपल्याला सतत वेगळ्या प्रकारचं टीकाटिप्पणी ऐकून किंवा आव्हानात्मक गोष्टी ऐकून त्रास होऊ नये, उपद्रव होऊ नये म्हणून त्यांनी उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिली. आणि त्यानंतर मात्र मधल्या काळामध्ये मावळमधून पार्थ पवार यांच्या उमेदवारीचा विषय आला आणि पार्थ पवारांना उमेदवारी दिल्यानंतर मात्र शरद पवार यांनी माढ्यामधनं लढणार नाही असं जाहीर केलं. पण तोपर्यंत सातारचा हा निर्णय झाला होता असं विजय चोरमारे जे मटाचे वरिष्ठ संपादक आहेत ते सांगतात. तर हे कारण आहे शरद पवार यांनी विरोध पत्करून किंवा विरोध असूनसुद्धा उदयनराजे भोसले यांना 2019 सातारमधनं उमेदवारी दिली होती. अर्थात ही माहिती, हे विश्लेषण, हे तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगू शकता. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी शिवाय अशा प्रकारच्या वेगळ्या व्हिडिओ आणि विश्लेषणसाठी BBC मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्षात ठेवा, बेलचं आयकन नक्की दाबा. धन्यवाद.